श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शिवलीलामृत अध्याय सातवा। सातव्या अध्यायाचं श्रद्धेनं पठण जर आपण केलं तर आपला स्वभाव सुधारण्यास मदत होईल आणि आपले जे सद्गुरू असतील त्यांची भेट आपल्याला घडेल। श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनी वरा, भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा, लीला विचित्रा तुझिया, भानुकोटी तेज अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमाधव प्रिया भूताधिपते अनंता, अमूर्तमूर्ता विश्वपते, परमानंदा पंचवक्रा, परात्परा पंचदशनेत्रा, परमपावना पयफेनगात्रा, परममंगला परब्रह्मा, मंदस्मितवदनदयाळा, षष्ठाध्यायी अतिनिर्मळा, सिमंतिनी आख्यान लीला, स्नेहाळा तू वदलासी, श्रीधरमुख निमित्त करुण, तूची वदलासी आपुले गुण, व्यासरूपे सुतास स्थापुन, रसिक पुराण सांगवीसी, ऐसे ऐकता दयाळ, वदता झाला श्री गोपाळ, विदर्भ नगरी एक सुशील, वेद मित्र नामे द्विज होता, तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण, वेद मित्रास पुत्र सगुण, सुमेधा नामे जाहला, सारस्वत सुत सोमवंत, उभयंतासे मित्रत्व अत्यंत, दशग्रंथी ज्ञान बहुत, मुखोद्गत पुराणे संहिता पद क्रम अर्ण ब्राह्मण, छंद निघंटु शिक्षा जाण, ज्योतिषकल्प व्याकरण, निरुक्त पूर्ण दशग्रंथी, ऐसा विद्याभ्यास करिता, षोडश वर्ष झाली तत्वता, दोघांचे पिते म्हणती आता, भेटा नृपनाथा विदर्भासी, विद्या दावुनी अद्भुत, मेळवावे द्रव्य बहुत, मग वधू पाहुनी यथार्थ, लग्ने करू तुमची, यावरी ते ऋषी पुत्र, विदर्भ रायासी भेटले सत्वर, विद्याधनाचे भांडार, उघडून निदाविती नृपश्रेष्ठा, विद्या पाहता तोषला राव, परी विनोद मांडिला अभिनव, म्हणे मी एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघेही, नैषधपुरीचा नृपनाथ, त्याची पत्नी सिमंतनी विख्यात, मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ, दाम्पत्य पूजा करी बहु, तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी, होऊन जावे ये क्षणी, दिव्य अलंकार बहुत धनी, पूजिल तुम्हा कारणे, येथून यावे परतून, मग मीही देईन यथेष्ट धन, माता पित्रा गुरु नृपवचन, कदा अमान्य करू नये, तव बोलती दोघे किशोर, हे अनुचित कर्म निंद्य फार, पुरुषास स्त्रीवेश देखता साचार, सचैल स्नान करावे, पुरुषासी नारी वेश देखता, पाहणार जाती अदप्पाता, वेश घेणारही तत्वता, जन्मोजन्मी स्त्री होय, हेही परत्री कर्म अनुचित, तसेची शास्त्र बोलत, त्यावरी आम्ही विद्यावंत, धन अमित मेळवू, आमुची विद्यालक्ष्मी सतेज, तोषवू अवनीचे भूभुज, आमुचे नमुनी चरणांबुज, धन देती प्रार्थुनिया, पंडितांचे विद्या माय सद्गुणी, विद्या अकाली फलदायिनी, विद्या कामधेनु सांडोनी, निंद कर्म न करू सदा, माता पित्या हुनी विद्या आगळी, संकटी प्रवासी प्रतिपाळी, पृथ्वीचे प्रभू सकळी, देखुनी आजुडती कर, विद्याहीन तो पाषाण देख, जिताची मृत तो शतमूर्ख, त्याचे न पहावे मुख, जननी व्यर्थ श्रमवली, राव म्हणे दोघा लागुन, माझे मान्य करावे एवढे वचन, परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा, राये वस्रे अलंकार आणून, एकासी श्रीवेश देऊन, सोमवारी यामिनी माझी जाण, पूजा समयी पातले, जे सकळ प्रमदांची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी, जिस देखोनी नृत्य करी पंचशर प्रीतीने, रंभा उर्वशी चातुर्य खाणी, परी लज्जा पावती जिस देखोनी, रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी, उपमा शोभे जियेची, येणे हे दाम्पत्य देखोणी, कृत्रिम पाहुनी हासे मनी, परी भावार्थ धरुणी चातुर्यवाणी, हरपवानी म्हणती पूजित, अलंकार वस्रे यथेष्ट धन, षड्रस अन्न देत भोजन, शिव गौरी म्हणून नमस्कार करुणी बोळवी, जाता ग्रामपंथ लक्ष्मी, पुढे भ्रतार माघे कामिनी, नाना विकार चेष्टा भाषणी, बहुत बोले तयासी, म्हणे आहे हे एकांतवन, वृक्ष लागले निबिड सगन, मी कामा नळे करुण, गेले आहाळून प्राणपती, तू वर्षोनी सुरत मेघ, शीतळ करी ममांग, मी नितंबनी झाले अभंग, जवळी पाहे येऊनिया, तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष, फिडी वस्त्र होय पुरुष, विनोद करीसी आसमास, हस्ती लोगमार्गीचे तव ते कामे होऊ निमूर्छित, मेदिनीवरी अंग टाकित, म्हणे प्राणनाथा धावतरीत, करी शांत काम जोराते, तव तो परतुनी आला सवेग, म्हणे हे नसते काय मांडिले सोंग, तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग, ब्रह्मचारी विद्यार्थी, एरी म्हणे बोलसी काय, माझे अवयव चाच पोनी पाहे, गेले पुरुषत्व लवला आहे, भोगी येथे मजा आता, हाती धरुणी तयासी, आड मार्गे नेले एकांतासी, वृक्ष गेले गगनासी, पल्लव भूमीसी पसरले, साल तमाल देवदार, आम्र कबंदादी तरुवर,
त्या वनी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी श्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार एरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पा हे पा आधीच श्रीवरी तारुण्य परम निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत तव तो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी परयोषिता एकांतवनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थितो मनसळेना वृत्तीस नभे विकार तरी तो नर केवळ शंकर त्या पाशी तीर्थे समग्र येऊन राहती सेवेसी जनरहित घोर वनी द्रव्यघट देखी लानयनी देखता जाय ओसंडुनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचने सत्कर्मेरत निगमागम विद्या मुखोद्गत इतुके असुनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढुनी निंदक विंदिती वागवाणी परिखेदरहित आनंदी मनी तरी तो शंकर निर्धारे दुसऱ्याचे कुट दोष गुण देखे ऐके जरी अनुदिन परी ते मुखास नाही गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे श्री पुरुष भान गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडू नेने समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवे लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संघ नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरवणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडालियाची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष तो ब्रह्मानंद परमहंस त्याच्या पायीच्या पादुका निशेष होऊ निराहावे सर्वदा वेद मित्र पुत्र साधू परम धैर्यक्षेत्री नेवटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलू निसार स्वतपुत्र श्री रूपे सदना आणला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करी न तुजवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मजला गुण अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्वतीयेचे राये मेळवुनी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणती हे ऐश्वरी कळा आमुचेनिन पालटे भूपाळा तेव्हा विदर्भराव तये वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत श्रीवेश यासी पुनः करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट विशेष न घडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रता सिमंतिनी परमभक्त सद्गुण खाणी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवे सहसाई या सारस्वतासी दिव्य नंदन होईल सत्य वेदपरायण इस सुमेधा वर जाण लग्न करुणी देईजे देवीच्या आज्ञेवरुण त्यासीच दिदले लग्न करुण अंबिकेचे वचने जाण पुत्र जाहला सारस्वता धन्य सिमंतिनीची शिवक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडून शके सर्वता सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेशा विख्यात तिसी झाला सदारत सांडूनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकूनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मद्य मांसरत अहोरात्री काम करबनी लोळत करावया जगद्दुद्धार आपणची अवतरला शंकर ऋषभ नामे योगेश्वर होनी विचरत महिवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्याची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्वपुण्यास्तव पातला तो शिव योगींद्र दृष्टी देखून दोघेही धावती धरिती चरण षोडशोपचारे करुण सप्रेम होऊन पूजती शुष्क सुपक्क स्निग्ध विद्ध चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुणिया दिव्य शेज निजविला तो शिवयोगीराज तळ हाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होत तो एक निशी क्रमो निजाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊनी दर्शन गेले आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार देशींचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पटराणी नामे सुमती जेवी नमयंत नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन
सिमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेशा जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी इस होईल पुत्र त्यासी 30 वर्ष दुर्धर गर्भिणी असता घातली तीस तत्काळ व्हावा मृत्य परी रोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बालका सहित जननीच्या तपुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यूही नोहे व्यथा सबळ बरी नव्हेची सर्वता लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रान लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोरकाननी सोडली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्पदारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाषाण ऋत तीचरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परीन मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगदवंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्तवज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुरकंदा पंचवक्रा अज अजिता पय फेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरु ऐसा धावा करता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊन चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावण रीत नये नेऊन वनी सोडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन पती वियोगे सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरून याजळ बाळावरती शिंपती वेळोवेळ एक मधुर रस आणून सेहाळ मुखी घालून तोषवती वन गाई स्वपुच्छे करुणी वारा घालती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपुरोवर्तले तो ऋषभ भार वणिक घेऊनी पंथे जाता देखे नयनी त्याची या संगे करुणी वैश्यनगर आपातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्यांचे नाव पद्माकर परम सौभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेणे सुमतीस वर्तमान पुसले तू कोठील कोण जिने ते वर्तले मुळीहून श्रुत केले तया ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधरा श्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथापरी हिंडेवणी दिनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अधोराती परामर्श करीतीयेचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न तरी व्याधीन राहीची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवणासही हे व्यथा बरी न होई कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांत विबहुता रीती नगरजन मिळाले सभोवती तोषणी शांती उगला गवस्ती देवी शिवयोगी आला येथे जैसे दुर्बळाचे सदन शोधित चिंतामणीये अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धाविनला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसून त्यावरी सुमती प्रिय दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमिती ऐक काहो रडसी करीसी शोक तुझे पूर्व जन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेत सांगपा आलीस 84 लक्ष योनी फिरत तेथेची स्वजन सोयरे आप्त आले कुठन गेले कोठे त्वरित सांग मजबाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे गेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहि मानसी विचारुणी शरीर धरावे जाजा वर्णी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठोनी ते विचारुणी न पाहती त्वा पुत्र आणला कोठून कोण्या चळा केला मृत्यू पाहून तू आणि हे अवघे जण जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण भंगूर नाश्वत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुणी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधुसुत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेची फुटती क्षणभंगूर मृगजळची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्राग्निने कोणाचे जाळले सदन तेथे गंगा लिहिली संयमीन कोण वाहून गेला तेथे वंध्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्व नगरीचे वराड आणून लग्न कोणी लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला आवळून शुक्तिकार जताचे पात्र करून खपुष्पे कोणी भरिएले कासवीचे घालून घृत
मृगजळीचे मेन पाजळती पोत ते चरणे नुपरे बांधुनी नाचत जन्मांध पाहत बसले अहिकर्णिकेची कुंडले करुण चित्रींचे चोर आले घेऊन हा प्रपंच लटिका मुळीहुनी तो साच कैसा जाणावा मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरूचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकळ रोगांचे भांडर कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबरभ्रांतीचे मूत्रश्लेम मांस भक्त अस्थिची मोळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र शूरे मूर्दज छेदिले समग्र इतुकिने पावन केवी होय शरण जाती देशिकाप्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू हे सांग सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहे भ्रातार अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाजीरवाणे तनुगर बांधिले त्रिगुणे पाच वासे आणून याचा भरवसा नाही जाण केदवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तवजगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नींचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एकवट होती मागुनी बिघडती तैसे श्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि क्या तरुवरी बैसती अपत्ये तैसी जाणपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरळ्या उठून जात सोयरे बंधू आप्त तैसेची जाण निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्वसाक्षी जीव बक्षी विषय फळे ती भक्षितांची भुलू निगेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगी तसे त्या माझी एकादा पुण्यवंत सद्गुरुशी शरण निर्गत मग तो शिव होऊनी भजत शिवा लागे अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न करीसी इच्छा करुण तू साक्षात उमा रमण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमतीस सांगे शिवयोगी मंत्रोनी भस्म लाविता अंगी व्यथारहित जाहली ती रंभा उर्वशी हुनी वहिले दिव्य शरीर दिसे झाले मृत्युंजय मंत्र भस्म चर्चिले बाळ उठले तत्काळ व्रण व्यथा जाऊनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परीस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्युभय अपार त्यापासून निरक्षी गुरुनाथ गुरु चरणी रत होती सदा त्यांची कैची भोभय आपदा धनधान्यांसी नाही मर्यादा भेद खदा वारिले बाळ चरणावरी घालोनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करुण तुझे या दिव्य चरणी लेववीन तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिव योगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर अद्भुत तुझे या पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पाविल पुढती भद्रायु नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायु बाळ तववरी क्रमी येथे चिकाळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धुरुणी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रगटो नेदिमात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळाप्रवीण ऐसे शिवयोगी बोलून पावला तेथेची अंतर्धान गुरुपदांबुज आठ ऊन सुमती सद्गदक्षणाक्षणा पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्रा होनी बहुत भद्रायु त्यासी आवडत सदा पूर्वित लाड त्याचा पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षाचा झाला बाळ धीरगंभीर परम सुशील मातेच्या सेवेसी सदाकाळ जवळी तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रगटला अकस्मात सुमती भद्रायु धावत पाय झाडीत मुक्त केशी नयनोदके चरण क्षालन केशवासने पुसले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेह तेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशारे पूजन सोहळा करती अपार स्तवन करीत असे तेव्हा सुमती तुझी हा प्रसादे करुणे मी पुत्रवंती यावरी भद्राय उसिनी ती शिवयोगी शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायी निष्ठा असो दे सर्वदा
गोभूदेव प्रजापालन सर्वांभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाहीन सांडावे विचार केल्या वाचूनिया सहसा न करावी आनक्रिया मागे पुढे पाहुनिया शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रु किती आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारुणिया माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यशकी अपयश देती पहावे चित्ती विचारुणी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहूत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षण क्षणा लेकरू भार्या अरिदास सदन ग्रह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करता निशेष हानी क्षणांत होत पै ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथ लक्षण माता पिता यतिनंदा जाण प्राणाना अंतिही न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वांभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाचिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजाण म्हणती तया निंदा वाद टाकोण सर्वदा कीजे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथावेदी स्नान होम जपध्ययन पंचयज्ञ गोवी प्रवेशन श्रवण मनन निज ध्यासपूर्ण अनालास्ये करावी सूरत निद्रा भोजन इथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जान परयोषितेसी रोधे दंडावे शत्रूंसी साधू विप्रांसी नमिजे सदा द्विवेशियांसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता अभेद संसार रिपुंसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वांभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्याचे पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकीजे निरंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रागमणी नित्य शिव ध्यानी वैसावे पुराण श्रवणी स्त्रोत्र सादर त्वचा संत आलंगनी पवित्र सार्थक शिव ध्यानी नेत्र जिवेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेई जे घ्राणी ये रीति इंद्रिवे लावावे वजनी दिन अनाथ अज्ञान देखोनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांशी मैत्री देवांचे द्वेषी त्याची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्तहारी मृगया करी परमनीतीने अति विद्या अति मैत्री अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य ग्रह चिद मैथुन औषध सुकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी षटधूर्त पिशुन तस्कर जार पतीत चंचळ कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी गुरुतल्पक मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक त्याचे दर्शन न व्हावे दारा धन आणि पुत्र यासी असक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करुणी असक्त असावे बंधू सोयरे श्वशुर स्वजन यासी स्नेह असावा साधारण भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेली या प्राण शिवपूजन सर्वताहीन सांडावे शिव कवच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी भस्मचर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधान होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गन्न ब्रह्मग्न यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिव हरि कीर्तन निर्दोष सर्व सांडुनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैधृती संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान पात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेने भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बळवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणे कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्यारूपवती सती औदर्य गुणसंपत्ती सफळ जीवित्वतयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्री एती अमित सद्य दान त्यादीजे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धा माझी पराक्रम करी याचकांसी पुष्टी नदाविजे ब्राह्मण मित्र पुत्रां समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गजतुरंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय
ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षपे पूजे करावी जाऊन अनाथप्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही। ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विष सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुदारस त्यापुढे प्रतापे न व्हावे संतप्त परसौख्ये हर्षभरित सदवार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्न आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पे वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्या भाग्य येत स्वावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रज्ञा पाळिका गुरु आणि सदाशिव यांसी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणाचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्यतप रूप यौवन या अष्टमदे करुण मन भुलो न द्यावे ऐसा नाना परी शिव योगी बोधिता झाला भद्रायु लागी हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वता सातवा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमा विलास पारायण प्रदक्षिणा करती विशेष निर्दोष यश जोडे तया की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्हाळ तिस वरुणी पय फेन धवल शशुर ग्रही राहिला पुढील अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोत विद्वज्जन भव गज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा शिव लीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सजन अखंड सप्तमाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ।